देश में कोरोना वायरस के हाहाकार को लेकर केंद्र सरकार व राज्य सरकार के आह्वान पर कोरोना वायरस से बचने के लिए दिनांक 22 मार्च 2020 से पूरे देश में लॉकडाउन किया गया है, जिससे गरीब मजदूर तथा रोज कमा के खाने वाले हुए काफी परेशान। लेकर हमेशा से गरीब व गरजू तथा बेसहारा लोगों की सेवा के लिए तत्पर उपस्थित रहने वाले लोनाड़ शिवनगर चौधरपाड़ा माजी सरपंच सम्माननीय श्री भगवान रामा केने के मार्गदर्शन में जिला परिषद सदस्य थाने श्रीमती स्वरूताताई गोपीनाथ केने, पंचायत समिति सदस्य सम्माननीय श्री श्याम जी गायखे द्वारा आज फिर दिनांक 3 मई 2020 को भिवंडी तालुका के लोनाड़, शिवनगर, हरनपाड़ा, भवाले, वैजोला इन सभी जगहों पर रोजमर्रा की जिंदगी में लगने वाली राशन लगभग 1400 से अधिक गरीब व गरजू परिवारों को वितरण किया गया। इस अवसर पर लोनाड़ शिवनगर चौधरपाड़ा ग्रुप ग्राम पंचायत के सर्व सम्माननीय सदस्य व शिव सैनिक उपस्थित थे। इस कार्यक्रम को सफल बनाने में लोनाड़, शिवनगर, चौधरपाड़ा, भवाले, वैजोला के ग्रामस्थ मंडलों का विशेष योगदान रहा। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। मी सौरता गोपीनाथ केने, आता आमच्या माझ्या परिसरात म्हणजे लोणारगड इथे सर्व गरजू लोकांना आदिवासी पाड्यांना म्हणजे आदिवासी बांधवांना कामधंदे नाही राहिली किंवा सर्व गोडाऊन कामाला जायची ती गोडाऊन पण बंद आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। त्या करताना मी त्यांना आम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि पंचायत समिती सदस्य श्यामजी गायखे आणि तसेच सुप्रिया पाटील आणि माझे धीर भगवान केने आम्ही सर्व मिळून सोख खर्चाने पहिल्यांदा आदिवासी पाड्यांना सर्व पाड्यांना हे आमच्या मदतीने धान्य वाटप केले। आदिवासी पाडा बापगाववाडी, अंगे सोनाले, वाकीपाडा तसेच जानवाल इथे आमच्या भागात जे आदिवासी बांधव होते त्यांना पहिल्यांदा वाटलं आणि आता आमच्या ग्रामपंचायतमध्ये सुरुवात केली आहे। आता ग्रामपंचायत झाली का पूर्ण गटात आम्ही वाटणार आहोत। 1000 वरती झाले आणि आता कालपासून म्हणजे सुरुवात केली वाटायला, तर जवळजवळ 600 लोकांना झाले। म्हणजे लोकांना एवढंच आवाहन करीन का प्रत्येकाने घरी राहा, सुरक्षित राहा। देशावर आणि जगावर आणि महाराष्ट्रावर हा कोरोनाचा फार प्रसंग वेगळा आलेला आहे आणि त्याच्यावर संकट लोकांच्या फार कारण आम्ही ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या वतीने आम्ही सहकार्य लोकांना करीत आहे। त्याच्याबद्दल जेवढं आमच्यामध्ये होईल तेवढं आम्ही सहकार्य करणार आहोत। पूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये आणि पूर्ण ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषद गटामध्ये आदिवासींना पूर्ण वाटलेलं आहे आणि ज्या ग्रामपंचायत बाकी आहे त्याच्यामध्ये आम्हाला जेवढी शक्य होईल आम्ही करणार आहे आणि एवढे म्हणून 200 जैन जय महाराष्ट्र। सर्वप्रथम तर आज देशावरती एवढा लॉकडाऊन असताना आणि एवढ्या वाईट परिस्थितीत कोरोनाच्या या महामारीच्या याच्यात जो स्वतःचा जीव एकदम हातात घेऊन आज एवढे शिवसैनिक पूर्ण जनतेची सेवा करण्यासाठी
पुढे येऊन आज धान्य वाटप करत आहेत, त्यापरीने सर्व शिवसैनिकांचं हार्दिक आभार आणि विशेष सहकार्य म्हणजे बोलतात ना त्यांच्या नावातच भगवंत शब्द लपलेला आहे. बोलतात जेव्हा अडचणीच्या प्रसंगी भगवंत धावून येतो तसे आपले दानशूर भगवान केने साहेब, तसेच वाकडे साहेब, तसेच सर्व शिवसैनिक उपतालुका प्रमुख भगवान पाटील साहेब आणि सर्व जेवढे पण शाखा प्रमुख आहेत, सरपंच, सदस्य आणि सगळ्यांचं मी आभारी आहे का त्यांनी एवढं समाजकार्य खूप सुंदर पणाने पार पाडतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर त्यांच्या असंच सहकार्य त्यांनी पुन्हा पुन्हा करत राहावं हीच त्यांना शुभेच्छा देऊन मी 5-6 लाख मालाचं मूल्यांकनाचं माल वाटप केलेलं आहे त्यांनी. हे बऱ्याच दिवसापासून चालू आहे, मग गेल्या 1-1.5 महिन्यापासून वाटप चालूच आहे आणि पुढे पण वाटप चालू राहणार आहे. लॉकडाऊन चालू आहे तिथून हा प्रोग्राम आमचा चालूच आहे. गोरगरिबांना आदिवासी पूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये आदिवासी जे लोक होते त्यांच्यासाठी गोरगरिबांसाठी पहिला आम्ही तो पहिल्या टप्प्यापर्यंत त्यांना जीवनाची वस्तू चालू केला. आणि आता दुसरा टप्पा जे आपले ग्रामीणमध्ये जे गोरगरीब आहेत, मोलमजुरी करणारे जे भाडेकरी आहेत, आता हा त्यांना हा आम्ही जीवनाची वस्तूचा किट वाटप करून तयार केला. आणि या सर्व सहकार्यामुळे पूर्ण ग्रामपंचायतचा सहकार्य यांच्या सहकार्यामुळे जिल्हा परिषद सदस्य पंच समिती सदस्य यांच्या माध्यमातून आम्ही हा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. म्हणून लोकांना कुठल्याही प्रकारची गरज वाटल्यास पूर्ण ते पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न करू. सर्वांना धन्यवाद देतोय की आपण आगल्या वेगळ्या आज या गोरगरिबांसाठी अन्नधान्याचं जे वाटप केलं गेलं, प्रथम मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना धन्यवाद देतोय की गेल्या कोरोनाचा हा आजार गेले जगभर पसरलेला आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये त्यांचं रोखण्याचं काम सक्रिय प्रशासकीय पोलीस दल, नर्स, डॉक्टर्स अशा प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सक्रिय त्यांचे रात्रंदिवस प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी मी प्रथम आमच्या शिवसैनिक आदरणीय पक्षप्रमुख महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मी यांनाही धन्यवाद देतो आहे आणि आमच्या या पंचायत समिती लोणारगट तसेच जिल्हा परिषद सदस्य रिताताई केणे मॅडम यांनाही धन्यवाद देतो आहे. तसेच आमचे भगवान केणे साहेब माजी सरपंच लोणार ग्रामपंचायतचे, तसेच पंचायत समिती सदस्य श्यामजी गायके साहेब, समाजसेवक शिवसेना मदनजी वाकडे साहेब, शाखा प्रमुख चंद्रकांतजी कोळी साहेब, आमचे माजी सरपंच लक्ष्मण जाधव साहेब इथं उपस्थित आहेत आणि खरोखरच वाकडे साहेब अशा अनेक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या गावातून शिवसेनेच्या माध्यमातून आजचे ते भगवान केणे साहेबांनी आणि श्याम गायके साहेबांनी आणि आमच्या सर्वांच्या पक्ष शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शाखा प्रमुखांच्या माध्यमातून हा जो अन्नधान्याचा वाटप आज गेलं 1.5 महिन्यापासून लॉकडाऊन झाल्यापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि या कार्यक्रमामध्ये गेले सातत्याने भगवान केणे साहेबांचं सक्रिय सहवास, घरोघरी जाणं, त्यांना भेट देणं, आदिवासी पाड्यामध्ये जाणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं हे काम त्यांनी हाती घेतलं आणि त्यांच्या भावना जाणून घेऊन पूर्ण गावामध्ये, पूर्ण ग्रामपंचायतमध्ये, लोणार गटामध्ये त्यांनी केलं गेलं आणि खरोखरच धन्यवाद द्यावासं इतकं कमीच आहे. त्यांना शुभेच्छा द्यावं इतक्या कमी आहेत की तेव्हा अहोरात्र मेहनत केली आणि आज ते माझे सरपंचही आहेत, सरपंच होऊन गेलेले आहेत, त्यांच्या घरच्या त्यांच्या वहिनी जिल्हा परिषद सदस्य आहेत, यांच्या अहोरात्र मेहनतीने पूर्ण परिसरामध्ये आज त्यांनी अन्नधान्याचं वाटप केलेलं आहे आणि खरोखरच अशी सेवा या पद्धतीने त्यांच्या या आजारामुळे कोरोनाचा जो संकट कोसळलेला आहे पूर्ण जगभरात अशा परिस्थितीमध्ये त्यांनी ती सेवा केली ना अशी सेवा ते करत राहतातच, परंतु हा प्रसंगच वेगळा आहे आणि लॉकडाऊन संपेपर्यंत ती सेवा करत राहतील ही ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांच्या वतीने शिवनगर चौधरपाडा या ठिकाणी यांच्यातर्फे आणि संपूर्ण ग्रामस्थांना अन्नधान्याचं वाटप करण्यात आलेलं आहे. तरी ह्या दोन्ही जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांना ग्रामस्थांच्या वतीने, आमच्या वतीने आणि धन्यवाद देतो. आणि हे देशभर कोरोनाचं जे संकट चालू आहे ते लवकरात लवकर नाहीसं हो अशी त्या ब्रह्मांड नायक पांडुरंगाला प्रार्थना करतो. आणि मी या ठिकाणी माझे अल्पसे 2 शब्द संपवित असताना मी हरिभक्त परायण सोंगाराम महाराजकर इताळे, वारकरी साहित्य परिषद ठाणे जिल्हा संचालक, मी या दोन्ही
पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि हे ह्या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन सर्व व्यवस्था आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम येथील शिवनगर शिवसैनिकांनी ग्रामस्थांनी कार्यकर्त्यांनी आणि सदस्य उपसदस्य उपपंचायत समिती सदस्य आणि सरपंच उपसरपंच यांनी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रतिसाद देऊन चांगल्या चांगल्या पद्धतीने आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत अन्नधान्याचं वाटप आणि पोचलेलं आहे. मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी.